पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत अयोध्या नगरीमध्ये केलं जात आहे आणि त्या स्वागतासाठी वेगवेगळ्या राज्यांचे जे कलाकार आहेत ते या ठिकाणी दाखल झाले आहेत. आत्ता आपण पाहतोय ही खरं तर संस्कृती आहे उत्तराखंड राज्याची. महिलांचं हे एक सादरीकरण या ठिकाणी केलं जात आहे आणि संपूर्ण अयोध्या नगरीमध्ये जवळपास अशा पद्धतीचे 40 स्टेज उभा करण्यात आलेले आहेत आणि 1400 कलाकार आज आपापल्या कला ज्या आहेत त्या सादर करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या मार्गावरून जाणार आहेत, म्हणजे आपण पाहतोय हाच समोरचा मार्ग आहे, या मार्गावरून जाणार आहेत आणि त्या मार्गाच्या आजूबाजूला म्हणजे दोन्ही बाजूला अशा पद्धतीने स्टेज तयार करण्यात आलेले आहेत. समोरही आपण पाहतोय एका राज्याचं सादरीकरण काही वेळात त्या ठिकाणी सुरू होणार आहे, त्यामुळं स्थानिक कलाकारांना एक वाव मिळणार आहे ह्या सगळ्या कलेमुळं. आणि दुसरं महत्त्वाचं की पंतप्रधानांचं स्वागत करण्यासाठी खरं तर अशा पद्धतीनं हे सादरीकरण केलं जात आहे. महत्त्वाचं याचं आहे की अयोध्या नगरीमध्ये देशाच्या वेगवेगळ्या भागामधून भाविक जे आहेत, पर्यटक जे आहेत, ते आज देखील येणार आहेत, इथून पुढं 22 तारखेपर्यंत देखील येणार आहेत आणि त्याच वेळेला प्रत्येक राज्याच्या संस्कृतीचं दर्शन घडावं, खरं तर त्या राज्यांची ओळख व्हावी हाच प्रयत्न या सादरीकरणामधून दिसतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश कुमार सह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, अयोध्या. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.